सद्यस्थितीला तालुक्यातील जे राजकारण आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मार्गाला चाललंय, घरोघरापर्यंत व्यक्तिगत टीका होऊ राहिलेले आहे. चुलीपर्यंत राजकारण गेलंय म्हणलं तरी काय अडचण नाही, परंतु काल परवा आपण पाहिलंय भाजपाचे युवक तालुका अध्यक्ष राहुल देशमुख हे काहीतरी बोलले प्रेस कॉन्फरन्स घेऊन. आज लगेच राष्ट्रवादीचे राजेंद्र कुंकर यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं गेलंय. काय सांगाल, आपण एक नगरसेवक आहे आणि एक सभापती म्हणून हे तुमच्या वयाची जी तरुण मंडळी येऊ पाहत आहे राजकारणामध्ये काय सांगाल? प्रथम सांगायचं म्हणजे आज जी तरुण पिढी राजकारणात उतरते त्याला कुठेतरी चांगला आदर्श या जुन्या नेत्यांनी दिला पाहिजे, तो दिला जात नाही. उलट तरुण पिढीला कुठेतरी काही गालबोट लावलं जातंय, त्याच्यातून हे तरुण पिढी बिघडल असं या सर्व नेत्यांना माझं सांगणं आहे का. थोडस व्यवस्थित भाषा वापरीत जा. आणि आज आमचे आदरणीय वंदनीय पितळ साहेब यांच्या वयामानानुसार त्या तालुक्यामध्ये खूप चांगले काम करताय. कुठेतरी काहीतरी चिखलफेक करायची, कुठेतरी काहीतरी बोलायचं, यामुळे आमची तरुण पिढी काहीतरी बोलल असं आम्हाला कदापि वाटणार नाही. पण समोरच्यांनी सुद्धा व्यवस्थित त्यांची भाषा वापरून आम्हाला कोण कुठेही काही बोलण्याचा भाग पाडू नये, त्यांनी व्यवस्थित भाषा वापरावी, त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजून सांगावं का कुठेही काही अकोले शहरात किंवा अकोले तालुक्यात का कोणता युवक कोणत्याही वळणाला जाणार नाही. चांगलं राजकारण राहील, राजकारणात जागी राजकारण करा, समाजकारण समाजकारण करा, पण कुठेही चुकीची भूमिका घेऊन कोणाला तरी काहीतरी बोलायचं, वैयक्तिक बोलायचं, कुठेही काहीतरी घसरायचं ही भूमिका अजिबात चांगली नाहीये. आणि यातून ह्या सर्व नेत्यांना माझं एवढं एकच सांगणं आहे का त्यांनी स्वतःच्या भाषेचा व्यवस्थित वापर करा, कोणालाही धमक्या मारामाऱ्या काही करू नका का, जेणेकरून ही तरुण पिढी तुमच्या मागे वाईट वळणाला जाईल. तरुण पिढीला चांगला आदर्श द्या. तरुण पिढी जर एकदा या मार्गाला गेली तर तुमच्या नेत्यांना किंवा कोणालाही हे सहन करावं लागेल का काय करावं लागेल हे त्यांनी ओळखावं, एवढंच मी बोलू इच्छितो. खर तर हे जे आरोप प्रत्यारोप चालले आहे हे फक्त शहरातील लोकांना तालुक्यातील लोकांना एक मनोरंजनाचा भाग झालेला आहे. आणि जी आरोप प्रत्यारोपाची जी भाषा आणि जी पातळी आहे ही अतिशय खालच्या पातळीला गेलेली आपण सगळेजण बघत आहात. आणि हे कुठंतरी तालुक्याच्या या संस्कृतीला बाधक आहे. आपण बघितलं असेल अतिशय चांगला पुरोगामी विचाराचा हा तालुका आणि या ठिकाणी या खालच्या पातळीवर टीका होत आहेत, याला त्याला मारामारी करण्याच्या मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, हे कुठंतरी अकोले तालुक्याच्या इतिहासाला शोभणार नाही. आणि आपण नक्कीच मुंबई पुण्यात नाहीये, आपण अकोले तालुक्यात आहे. हा तालुका अतिशय चांगला आहे, सोज्वळ असे सर्व या ठिकाणी नागरिक राहतात, सर्व तालुक्यातील मंडळी आहे. आणि हे अशी आरेरावीची भाषा आणि याला त्याला मारण्याचे भाषा करणं हे कितपत योग्य आहे हे जनता देखील ठरवल. आणि जनता या सर्वाला त्रासलेली आहे, कंटाळलेली आहे, लोकांना विकास पाहिजे आहे. आणि नक्कीच तो विकास इथून पुढे आमचे सर्व नेते आणि बाकीचे सर्व मंडळी करतील ही आशा व्यक्त करतो. शेतकरी विकास मंडळाकडून आमदार किरण लांब यांना वेडा म्हणलं जात आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात, काय सांगा त्यावर? खर तर वेडा म्हणण्याची वेळ काय येती ही पण आपण सर्वांनी बघितली पाहिजे. काहीतरी अशा गोष्टी घडतात ज्याच्यावर आमदारांना वेळा मागण्याची पाळी आली, तर ही ज्यावेळेस माननीय आमचे नेते राव पितळ साहेब यांनी ती गोष्ट मांडली त्याच्या मागे नक्कीच काही ना काही कारण असतील आणि त्याचं विश्लेषण त्या पद्धतीने होईल. खरं बघितलं तर जे काही राजकीय वातावरण आता ज्या दिशेला चाललंय ते अतिशय चुकीचं आहे. एक पत्रकार म्हणून किंवा एक न्यूज नेटवर्कच्या वृत्तवाहिनीचे एक संपादक म्हणून अतिशय केवळना प्रयोग होतोय. आणि ही बातमी घेण्यासाठी आमचे चॅनल इतरांपुढे जात आहे. आणि तेच प्रश्न परत त्यांनी जे काही उत्तर दिलं जात आहे परत त्या उत्तराला परत या ठिकाणी उत्तर मिळत आहे. हे कुठेतरी उत्तर देता हे दोन शब्द जास्त बोलणार, परत हे दोन शब्द जास्त, परत हे उत्तर देणार, म्हणजे अकोले तालुक्यातील जे काही प्रेस मीडिया जरी असेल या प्रेस मीडियाला एकच काम लागलंय, यांचं घ्यायचं, यांना दाखवायचं, यांचं घ्यायचं, यांना याच्यात ना सगळा मांजरीचा खेळ सुरू झालाय, उंदरा मांजरीचा खेळ सुरू झालाय. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे काही तरुण वर्ग आहे त्यांना वाटतं कुठेतरी राजकारणामध्ये यावं, त्यांना वाटतं कुठेतरी समाजकारणामध्ये यावं, परंतु अशी जर सिनियर लोकांकडून
आणि ज्यांनी आपल्या वयाचे 30-40-50-50 वर्ष जर राजकारणामध्ये घातले अशा लोकांकडून जर असे शब्द जर घाणेरडे शब्द येत असतील तर निश्चित ह्या पिढीने काय करेल. आता आपल्या सोबत सर्व होते नगरसेवक, ही जी काही अकोले तालुक्याची नगर पंचायत आहे, नगर पंचायतचे नगरसेवक आहे, त्यांच्यामध्ये ही संभ्रमाची स्थिती आहे. जर आपण जर या क्षेत्रामध्ये निघालो पहिल्यांदाच यांच्या कुटुंबातून या गोष्टी होतात, कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून हे सर्व बातम्या लोकांपर्यंत प्रदर्शित होत आहे. आणि अकोले तालुक्याची जी काही दिशा आहे ही लोकांना आता वेगळ्या पद्धतीने दिसायला लागलेली आहे. पण निश्चित या सर्वांमध्ये आपल्या संस्थेची हानी होऊ राहिली, या सर्वांमध्ये राजकीय लोकांची हानी होऊ राहिली. आणि नवतरुण जो काय याच्यामध्ये येणे बघतोय, नवीन लोकांना, नवीन तरुणांना यांना याच्यासंबंधी येऊशी वाटतंय, परंतु त्यांना कुठेतरी घरातून कुटुंबातून थांबवलं जात आहे. तर माझी नम्रतेची विनंती, जर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे, संस्था संस्था ठिकाणी राहिले गेले पाहिजे, परंतु आताच्या मितीला कशावर चर्चा होणं गरजेचं आहे. आज हे मेळावे हे सर्व राजकीय लोकांनी बंद केले गेले पाहिजे. कारण कशासाठी मेळावा? तुम्हाला फक्त एकमेकाला प्रत्युत्तर द्यायचं यासाठीच ना. आपण जर संध्याकाळी आणि सकाळी जर बाहेर सर्व मंडळी एकत्र असते, एकमेकाचे फोन एकमेकाबाहेर बोलतात, मग फक्त चुत्यात काढलं जातं. या शेतकरी जो सभासद आहे त्याला चुत्यात काढलं जातं, मग हे कशासाठी? आणि यांचे दाखवायचे दात वेगळे आणि यांचे हसायचे दात वेगळे. त्यांनीची समाज यापुढे आपण राजकीयच्या माध्यमातून आणल्याशिवाय राहणार नाही. परंतु मित्र, आज तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ही जी संस्था आहे ही संस्था टिकणी गरजेचं आहे. आजच्या मित्रांना माझी पितळ साहेबांना सुद्धा एक नम्रतेची विनंती आहे, आपण या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहात. आजही जरी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या निवडणुका पुढे ढकलल्या असतील, तरी पण आपण जुने चेअरमन आणि जुनी यादी जी बॉडी होती ती या सर्वांना आपण एकत्रित केलं गेलं पाहिजे. आणि जे गायकर साहेब असतील किंवा शेतकरी समृद्धी पॅनल मधले 3 संचालक आहे, ते जिल्हा बँकेचे संचालक आहे आणि पितळ साहेब आजही त्या कारखान्याचे चेअरमन आहेत आणि संस्थापक चेअरमन आहे. विशेष म्हणजे त्यांनी सर्वांना एकत्र बसवणं गरजेचं आहे. सर्वांना एकत्र बसवून आज आपला कारखाना सुरू होणं गरजेचं आहे. कारण जो काही अवघा 1.5 महिन्याचा पिरियड जाणं, या 1.5 महिन्यामध्ये अतिशय महत्वाची कामे आहेत. त्याच्यात ते मशिनरींची ओव्हरहॉलिंग करणे, जे काही तोडीवाले आहेत त्यांना ऍडव्हान्स देणं, या सर्व गोष्टी बाकी आहेत. अजून तिसरं पेमेंट शेतकऱ्याला देणं बाकी आहे. आणि या परिस्थितीला जर इलेक्शन जर पुढे ढकलत गेलं तर काय परिस्थिती होईल? आज थोडंसं 1-2 महिने जरी ऊस लेट जरी झाला तर आपण पाहिली शेतकऱ्याची भूमिका काय होती. आणि खरंच जर कारखाना जर बंद पडला मित्र, अतिशय अकोले तालुक्यातील जो शेतकरी आहे तो उजाडल्याशिवाय नक्की राहणार नाही. म्हणून हे जाहीरावानं, प्रेस कॉन्फरन्स किंवा एकमेकाच्या विषयी बाईट देणं, हे सर्वांना एक नम्रतेची विनंती, आपण सर्वांनी ते थांबावं. आणि माझी प्रेस मीडियाला सुद्धा एक विनंती आहे, हे सर्व काही थांबवलं गेलं गेलं पाहिजे. आपण जर थांबवलं नाही तर आपण हे लोकांपर्यंत पोहोचतो, नक्की याचा परिणाम वेगळा होतो. आज घरापर्यंत जायला लागले, व्यक्तिगत टीकेपर्यंत जायला लागले, उद्या मारामाऱ्या होतील, हे कुठेतरी आपल्याला चित्रीकरण होऊ नये. म्हणून या सर्वांनी आता कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि आदरणीय मधुकरावजी पितळ साहेबांना यांनी नम्रतेची विनंती, आपला अधिकारही तेवढा आपल्या अकोले तालुक्यावर तेवढाच आहे. आजही सर्व संचालक मंडळाला आपण बोलावं, सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि जो काही कारखान्यासाठी लागणारे जे काही कर्ज आहे हे कर्ज कसं उपलब्ध करता येईल हे करावं. दोघं कारखाना सुरळीतपणे सुरू करावं, नंतर निवडणुका होतील त्या होतील, समाज जो काही कौल देईन तो देईन. ज्या ठिकाणी जो चेअरमन जाईल, व्हाईस चेअरमन जाईल, जे बोर्ड येणारच आहे, परंतु आत्ता मितीला हे होणं निश्चित गरजेचं आहे. मी प्रतिनिधी संदीप दातकरे, राजयोग न्यूज, अकोले.